मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरात बँक हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा, मायक्रोसॉफ्ट सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता. मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो स्पाइसजेट, अकासा, एअर इंडियाची विमानसेवा बाधित, ब्रिटनमध्ये काही काळ स्काय न्यूजचं प्रसारणही होतं बंद. मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई विमानतळावरील वाहतुकीवरही परिणाम, परदेशात जाण्यासाठी विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, क्रिस्टल सिक्युरिटीकडनं प्रवाशांना दमदाट. मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम, काही ऑनलाईन ब्रोकरेज हाऊसला फटका, ट्रेडिंग करण्यात समस्या. हैदराबाद विमानतळावरून 30 उड्डाणं रद्द, यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय उड्डाणांचा समावेश. लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तूसंग्रहालयात, वाघनखांचा भव्य अनावरण सोहळा संपन्न. वाघनखांच्या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, तर छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनीही लावली हजेरी. वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांनाही वाघनखं पाहण्याची परवानगी असणार. काँग्रेस कमिटीच्या बैठकीत 288 जागांचा आढावा, काँग्रेसने 150 अधिक जागा लढवाव्यात असं अनेक नेत्यांचं सूर. काँग्रेसकडून 288 जागांवर उमेदवार आणि जनमत याची चाचपणी. काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार, 7 आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात येण्याची शक्यता, पुढच्या 2 दिवसात पक्षाची भूमिका स्पष्ट होणार. भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची प्रभारींकडे तक्रार, तर विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवण्याचीही मागणी. वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए इथे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक, बैठकीला नवाब मलिकांची हजेरी. मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक, विकासकामांना निधी मिळत नसल्याची आमदार लांडे यांची टीका, कामकाजाचे कागद फाडून व्यक्त केला निषेध. सर्वांना निधी दिलाय, दिलीप लांडेंनाही निधी दिला, जिल्हा नियोजन समितीमध्ये लांडे आक्रमक झाले, त्याबद्दल बोलताना मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांची एकसंध राजकीय आघाडी, आठवले कवाडे गवईत गट रिपब्लिकन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता, रिपब्लिकन आघाडीत रामदास आठवलेंचं नाव आल्यानं चर्चांना उधाण. विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाकडनं स्थगिती, भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. पावसाळ्यानंतर अतिक्रमण काढण्याची आमची मागणी होती, जयंत पाटील यांची मागणी. विशाळगडावरील अतिक्रमण कायदेशीररित्या इतके दिवस का हटवलं नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांचा सवाल, तर विशाळगडावरील दंगली मागील व्यक्ती समोर यायला हवी, हमीद दाभोलकरांची मागणी. विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचं धरणं आंदोलन, माजी आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलकांची घोषणाबाजी. विशाळगडावरील तोडफोडीच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं, शहरातल्या बशीरगंज भागात घोषणाबाजी करत प्रकरणाच्या चौकशीची आंदोलकांकडून मागणी. शरद पवारांची आणखी एक मागणी, निवडणूक आयोगाकडनं मान्य, ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी न करता ट्रम्पेट असाच करणार, राष्ट्रवादीच दिलेल्या चिन्हाचा उल्लेख तुतारी वाजवणारा माणूस राहणार. ओबीसी आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार, 22 ते 25 जुलै पहिला टप्पा, अंबडपासून मोर्चा सुरू होईल, त्यानंतर संपूर्ण राज्यात मोर्चा होईल, लक्ष्मण हाके यांची माहिती. शरद पवारांनी एसटी आरक्षणावर बोलणं म्हणजे लवाडाघरचं आमंत्रण, आमच्या 4 पिढ्या गेल्या पण पवारांना कधी धनगर समाज दिसला नाही, लक्ष्मण हाकेंची टीका. पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी दिली दुसरी नोटीस, उद्या पुण्यात जबाब नोंदवण्यासाठी नोटीस दिल्याची माहिती. खेडकर कुटुंबाची थर्मोवेरिटा कंपनी अनधिकृत असल्याचं उघड, 2,77,000 कर थकवल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड मनपाकडून कंपनी आधीच सील, लवकरच कंपनीवर हातोडा पडणार. प्रशिक्षण काळ थांबल्यावर पूजा खेडकर वाशिममध्येच मुक्कामी, उद्या मसुरीतल्या अकादमीमध्ये दाखल होण्याचा शेवटचा दिवस. पिंपरी पालिकेचा कर थकवल्या प्रकरणी थर्मोवेरिटा कंपनीवर अखेर कारवाईचा बडगा, आता कंपनीबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर खेडकर कुटुंबियांना आधी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार.
दिलीप खेडकर यांच्याबरोबर शिवसेना नेते रामदास कदम यांची ही एसीबी चौकशी करा, ठाकरेगडाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांची मागणी. खेडकर आणि कदम यांच्यात आर्थिक हितसंबंध, संजय कदम यांचा आरोप. महाविकास आघाडीने वांद्रे पूर्वमधनं उमेदवारी नाकारली तरी त्याच मतदारसंघात निवडणूक लढणार, काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकींचं वक्तव्य. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक, मुंबई आणि आसपासच्या शहरातील सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांचा आणि मान्सून काळात केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा. तुळजाभवानी मातेचा सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार, मंदिर संस्थांकडनं मोबाईल ॲप तयार, 22 जुलैपासून ही ऑनलाईन सुविधा सुरू होईल. मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता खुशखबर, 202 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय, 21 जुलैपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होणार. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकास कामामुळे नागपूर झोनमधून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका, 22 जुलैला होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 8 रेल्वे गाड्या रद्द. वाहनांच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल, NHAIच्या मार्गदर्शक सूचना, प्रवासातील विलंब टाळण्यासाठी निर्णय. राज्यामध्ये आज सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता, गुजरातपासून उत्तर किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम, त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज. पूर्व विदर्भातल्या 4 जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसहित विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा या 4 जिल्ह्यांमध्ये अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली, रस्त्यावर पाणी आल्यानं कणकवली हळवल, कणकवली आचरा मार्ग बंद. वर्ध्याच्या सेलूमध्ये अतिवृष्टी, तब्बल 4 तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डेतील उड्डाणपुलाला तडे जाऊन पूल खचला, कालपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. अक्कलकोटच्या विविध प्रश्नावरून ठाकरेगडाचं चक्री उपोषण, ठाकरेगडाचे माजी खासदार विनायक राऊत यांची उपोषणस्थळी भेट, विविध प्रश्नावरून विनायक राऊत यांचा हल्ला. नाशिकच्या मनमाडमध्ये RPIचं गांधीगिरी आंदोलन, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी, वारंवार निवेदन देऊन कारवाई होत नसल्यानं तोंडाला काळी पट्टी बांधून गांधीगिरी. वसईमधील चिंचोटी ते भिवंडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे मनसे आक्रमक, अविनाश जाधवांच्या नेतृत्वाखाली चिंचोटीमध्ये रास्ता रोको. नाशिकमध्ये महिलेचे सिटी लिंक बसमध्ये चढताना 40,000 रुपये चोरीला, अज्ञाताविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. इरशाळवाडी दरड दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण, यानिमित्ताने दुर्घटनेतल्या मृतांना गावकऱ्यांनी वाहिली सामूहिक श्रद्धांजली, यावेळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नलेश्वर मोहाडी गावात बिबट्या शिरल्यानं गोंधळ, यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात 6 जण जखमी, बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. ठाण्यातल्या उपवनमध्ये मद्यपी ट्रक चालकाची काही दुचाकी आणि इतर गाड्यांना धडक, अपघातात किमान 8 ते 10 बाईक्सचं मोठं नुकसान, मात्र पोलिसांनी चालक आणि मालकाला सोडून दिलं. संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत गोळी घालून 25 वर्षीय तरुणाची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. तिरुपती बालाजीला भक्तांकडून भरभरून दान, यंदा 6 महिन्यातच दानपेटीत 670 कोटींची देणगी, संस्थांकडे जवळपास 18,000 कोटींची संपत्ती. चीन आणि रशियाच्या 6 दिवसांच्या संयुक्त लष्करी करार सरावास सुरुवात, भविष्यातले धोके लक्षात घेऊन सैनिक युद्ध कौशल्याच्या युक्त्या शिकण्यावर भर. दक्षिण इक्वेडॉरच्या जंगलात भीषण आग, आगीमुळे आतापर्यंत 140 हेक्टर जंगल जळून खाक, जंगलातील आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.